Miracle Hub in search of truth. मी रवी पटेल आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे मिरॅकल हब. आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आणि परीक्षा होणं बाकी आहे अशा विद्यार्थ्यांची समस्या, ती आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर परीक्षा द्यायची होती आणि ती परीक्षा द्यायच्या वेळेस कोरोनाचं संकट आपल्यावर आलं आणि त्यांची परीक्षा देणं राहून गेलं. आणि अशा स्थितीमध्ये त्या मुलांच्या समोर आता एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला की एक 6 महिन्यापूर्वी त्यांनी असं स्वप्न पाहिलेलं असणार आहे की आपली आता परीक्षा होईल, परीक्षानंतर रिझल्ट येईल, रिझल्ट आल्यानंतर मला कुठेतरी जॉब शोधता येईल आणि जॉब मिळाल्यानंतर मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहीन, मी माझ्या घरच्यांना मदत करू शकेन. आणि अचानक संपूर्णपणे अंधार पसरला आहे, कोणतीही दिशा दिसत नाही आहे आणि नेमकं काय करायचं ते कळत नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही मुलं त्यांच्या मनाची अवस्था काय असेल, ती किती बैचेन असतील, परीक्षेचा अभ्यास करायचा की नाही करायचा, परीक्षा होणार की नाही होणार, या सगळ्या संभ्रमामध्ये ती गोंधळलेली आहेत. त्यांना दिशा काय आहे ती कळेनाशी झालेली आहे. काय करावं हा त्यांच्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये या मुलांना काय वाटतं, त्यांच्या मनात काय वाटतं, त्यांच्या ते कसे या सगळ्याला सामोरे जात आहेत, तर ते आपण जाणून घेऊया. राजश्री वाघमारे BMM जर्नलिझमचा लास्ट इयरला आहे ही आणि सोमय्या कॉलेज मुंबई इथे ती शिकत आहे. आणि तिनं या मुलांच्या वेदना, या मुलांचं दुःख आणि फार सुंदर प्रकारे मांडलं आहे. आणि हे मांडत असताना ती निराशेच्या सुरात बोलत नाही आहे, ती पॉझिटिव्ह आहे. आणि ती पॉझिटिव्ह असताना फक्त तक्रारीचा सूर ती मांडत नाही आहे, तर ती आपल्या मित्रांना पॉझिटिव्ह राहण्याबद्दल आवर्जून सांगते. तर ऐकूया ती काय म्हणते ती. नमस्कार, मी राजश्री वाघमारे. सो आज ट्विट करण्याऐवजी व्हिडिओ करावा असा वाटला, कारण त्यामध्ये खूप महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे फायनल इयर्सच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबद्दल. तो परीक्षा होणार की नाही, जर परीक्षा झाल्या तर त्या कशा प्रकारे घेतल्या जातील, हे सर्व प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक पालकाला पडलाय. इनफॅक्ट मी एक फायनल इयरची विद्यार्थिनी असून सुद्धा मला हा प्रश्न पडलाय की जर उद्या मी परीक्षेला गेली तर मी कितपत सेफ असेन. सो पुढे जाण्यापूर्वी मला एक क्लिअर करावंच वाटतंय की सोशल मीडियावर तुम्ही पाहाल तर जे आपले राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी यांच्या अगेन्स्ट, किंवा हां त्यांनी जो डिसिजन घेतला त्या डिसिजनच्या अगेन्स्ट खूप मुलं, खूप विद्यार्थी उभे राहिलेत आणि त्यांनी आंदोलनं करायला वगैरे सुरू केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते राज्यपालांच्या अगेन्स्ट जाण्याचा प्रयत्न करतायत. सो काही मुलांनी मला प्रश्न विचारला की जर ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी डिसिजन दिलाय, तर ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी डिसिजन दिल्यानंतर सुद्धा जर राज्यपाल इंटरफेअर करत असतील तर ते कितपत योग्य आहे. सो मला हे क्लिअर करावंच वाटतंय की सध्याच्या सिच्युएशनला हा अधिकार दोघांना आहे की दोघं डिसिजन घेऊ शकतात. तो म्हणजे जर तुम्ही न्यूज ऐकत असाल तर तुम्ही एक सतत ऐकलं असेल की विद्यापीठ कायदा. सो विद्यापीठ कायदा हा असा आहे की ज्यामध्ये ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत महाराष्ट्रातल्या त्याचं हेड हे राज्यपाल आहेत. त्यामुळे राज्यपालांना कुठल्याही शैक्षणिक दृष्टीने कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार हा दिलेला असतो, कारण ते हे महाराष्ट्राचे कुलपती आहेत. आणि जर मुख्यमंत्र्यांबद्दल म्हणाल तर मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार हा निर्णय घेतलेला आहे, कारण त्यांना परीक्षांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे फक्त आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यानुसार. सो हे जे दोन अधिकार आहेत हे या दोघांना दिलेले आहेत. त्यामुळे सध्या या दोघांच्या दोन्ही कायद्यांमध्ये आपली परीक्षा अडकलेली आहे.
मला असं वाटतं की दोघांनी जर बसून बैठक केली आणि या बैठकीत काहीतरी जर तुम्ही एक निष्कर्षावर पोहोचलात तर आम्हाला कळेल की आमच्या परीक्षा होणार की नाही होणार ते. सो तुम्ही पाहिलं तर एप्रिल पासून ते हा जूनचा पहिला आठवडा ह्या जवळजवळ 2 महिने आणि वरचं 9 दिवस या एवढ्या पिरियडमध्ये फक्त परीक्षा घ्यायच्या की नाही घ्यायच्या हेच सुरू आहे. 16 एप्रिल पासून ते 31 मे पर्यंत 16 एप्रिल ते 31 मे या पिरियडमध्ये बैठकी घेतल्या गेल्या, सगळ्या प्रकारे UGCला लेटर्स दिले गेले की परीक्षा नाही होऊ शकत वगैरे वगैरे सगळं. आणि अखेर 31 मेला मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की परीक्षा नाही होणार. मात्र अगदी 2 दिवसानंतर आपले जे राज्यपाल आहेत त्यांना असं वाटलं की अरे मी हा कुलपती सुद्धा आहे वाटतं, म्हणून त्यांनी त्यांचा अधिकाराचा वापर करत पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना की तुम्ही जो निर्णय घेतलाय तो मुलांच्या हिताचा नाही आणि त्यामुळे त्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो. सो त्यांनी हा डिसिजन घेतल्यामुळे जो मुख्यमंत्र्यांनी घेतलेला डिसिजन आहे तो सध्या स्थगित झाला. सो हा डिसिजन घेतल्यामुळे जितका विद्यार्थ्यांवर परिणाम झालाय तितकाच हा मुंबईतल्या मुंबई युनिव्हर्सिटी असू दे किंवा नागपूर युनिव्हर्सिटी किंवा महाराष्ट्रातल्या इतर युनिव्हर्सिटी त्यांच्यावर सुद्धा झालाय. कारण परीक्षा घ्यायच्या की नाही याबद्दल कुठलाही GR निघाला नाहीये, कुठलाही डिसिजन झालेला नाहीये. त्यामुळे वेळापत्रक तयार करायचं नाही, करायचं की नाही करायचं याबाबत एक संभ्रम त्यांच्यामध्ये निर्माण झालाय. आणि ह्यात मोठ्या प्रमाणात अडकलेत ते विद्यार्थी, कारण ज्यांना परीक्षा द्यायच्या आहेत त्यांचा विचार इथे केला जात नाही असं म्हटलं जाते. कारण जर तुम्ही बघाल तर महाराष्ट्रात एक सर्व्हे केला गेला आणि त्या सर्व्हेमध्ये असं समजलं की जवळपास 93% विद्यार्थी असे आहेत की ज्यांना वाटतं की परीक्षा होऊ नये. सो यावरून आपण समजू शकतो की सध्याची परिस्थिती ही तितकी बिकट आहे की परीक्षा न घ्यावे असं प्रत्येकाला वाटतंय. मात्र जे असं म्हटलं जातंय की यामध्ये राजकारणी पेच आहेत, खूप साऱ्या गोष्टी या राजकारणामुळे केल्या जातात. सो आपल्याला त्याच्यात पडायचं नाही, आपल्याला फक्त आपल्या एक्झाम. सो मला सरकारला एवढं सांगावंसं वाटतंय की जर तुम्ही जो डिसिजन घ्याल तो आम्हाला मान्य असेल, पण जोही डिसिजन घ्याल तो चांगला घ्या, मुलांच्या हिताचा घ्या. कारण तो उद्या जर कोणी असं म्हणेल तर वाईट वाटेल, कारण जुनं सरकार चांगलं असतं मग नवीन सरकार आले तर आम्हाला काहीतरी नवीन गोष्टी कळाव्यात, असं नवीन गोष्टी व्हाव्यात, आमच्या हिताच्या गोष्टी व्हाव्यात असं आम्हाला वाटतं. आणि विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं वाटतंय की तुमची स्ट्रेंथ दाखवा, आपण आपली स्ट्रेंथ दाखवूया, आपला वीकनेस नाही. त्यांना आपल्याला आपली स्ट्रेंथ दाखवायची आहे, कारण आपण कुठलीही परिस्थिती असू देत आपण लढूया, आपण आपल्या परीक्षा देऊया. जर यांनी परीक्षा ठेवल्या तर आपण आपली, त्यामुळे सतत सांगितलं जातं की मुलांनी त्यांच्या मनाची तयारी करा, परीक्षा द्यायची आहे. सो मी सुद्धा तेच सांगेल की मनाची तयारी करा, कारण आपल्याला परीक्षा द्यायची आहे. जरी आपल्याला परीक्षा द्यायची नसेल तर कॉंग्रॅच्युलेशन, आणि जर परीक्षा द्यायची असेल तर ऑल द बेस्ट, छान परीक्षा देऊया आपण. कारण आपल्याला आपली वीकनेस ही आपल्याला आपली स्ट्रेंथ बनवायची आहे आणि आपल्याला दाखवून द्यायचं आहे की अरे महाराष्ट्रातली मुलं ही कमी नाही आहेत. सो ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच. राजश्रीनं खूप छान प्रकारे ही मांडणी केली आहे आणि तिनं समस्येच्या मुळापर्यंत जायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तिच्या ह्या सगळ्या बोलण्यातून या मुलांच्या मनाची काय अवस्था आहे ती आपल्याला कळाली आहे. आणि तरीही त्यांच्यातली पॉझिटिव्हिटी ती खरोखरच कौतुकास्पद आहे. ह्या मुलांना परीक्षा होणार आहेत की नाहीत याच्याबद्दल मार्गदर्शन जर मिळालं तर खूप महत्त्वाचं आहे. लहानपणापासून कॉलेजपर्यंत पालक म्हणून आपण मुलांना एक प्रोटेक्टिव्ह वातावरण देतो, एक सुरक्षितता देतो, आणि त्या सुरक्षिततेमुळं ती स्वतःला सेफ समजतात. आणि अचानक आपण त्यांना असुरक्षित करून सोडलं, आपण मोठे एक निर्णय घेऊ शकत नाही का ही परीक्षा घ्यायची की नाही? जर घ्यायची नसेल तर त्याबाबतचा जो निर्णय आहे तो घेतला गेला पाहिजे. आणि जर घ्यायची असेल तर तिच्या तारखा डिक्लेअर करा. आणि त्या तारखा जर आपण डिक्लेअर करू शकलो तर ती मुलं अभ्यासाला लागतील. आज घरात अशी अवस्था आहे की तोच अभ्यास करून ती खूप कंटाळली आहेत. आणि त्यांनी जर अभ्यास नाही केला
तर आई बाबा ओरडत आहेत, तुला अभ्यास करायला काय जात आहे? त्यांनी टी व्ही बघत बसले, टी व्ही काय बघतोस, अभ्यास कर. म्हणजे एक प्रकारे त्यांना का वेगळ्याच अशा वातावरणातून परिस्थितीतून जावं लागायला लागले. आईवडिलांचं काही चुकतं आहे अशातला भाग नाही आहे, कारण स्वाभाविक आहे जर परीक्षा होणार असेल तर मुलांना अभ्यास केला पाहिजे, कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी चांगले मार्क मिळवले पाहिजेत, हे त्यांना वाटणं काही चूक नाही आहे. पण परीक्षेसाठीचा कालावधी आणि प्रिपरेशनचा कालावधी तो किती ताणायचा आणि त्या ताणण्यामुळं त्यांच्या मनामध्ये काय ताणतणाव निर्माण होत असतील, या सगळ्याचा विचार पालक म्हणून आपण करणार की नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि ही समस्या तुमच्यासमोर मांडण्यासाठी आज हा वेगळा प्रयास केला. आपल्याला या मुलांच्यासोबत राहावं लागेल, त्यांना त्यांच्या मनात काय चाललं आहे ते जाणून घ्यावं लागेल. मिरॅकल हबला सबस्क्राईब केलं का? नाही केलं? करून टाका.